रावेर येथे राज्यस्तरीय वेटलिफ्टिंग स्पर्धेला सुरुवात। राज्यातून 352 खेळाडूंचा सहभाग। रावेर येथील महाराष्ट्र राज्य वेटलिफ्टिंग असोसिएशन वतीने आज दिनांक 25 नोव्हेंबर शुक्रवार रोजी राज्यस्तरीय वेटलिफ्टिंग स्पर्धेंना उत्साहात सुरुवात झाली। 25, 26 आणि 27 नोव्हेंबरला 22 जिल्ह्यातून आलेले सुमारे 352 महिला पुरुष खेळाडू 10 प्रकारच्या विविध वजन गटात आपले कौशल्य दाखवणार आहेत। येथील सरदारजीजी हायस्कूल गोशी अग्रवाल रंगमंचावर या स्पर्धा होत आहेत। उद्घाटन कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी खासदार डॉक्टर उल्हास पाटील होते। डॉक्टर कुंदन फेगडे, धनंजय चौधरी रावेर शिक्षण संवर्धन संघाचे चेअरमन डॉक्टर दत्तप्रसाद दलाल, प्राचार्य डॉक्टर पी व्ही दलाल, पद्माकर भाऊ महाजन, डॉक्टर भगवान कोयटे, अशोक वाणी, शीतल वाणी, विकास देशमुख, कन्हैयालाल अग्रवाल, विजय लोहार, डॉक्टर योगेश महाजन, संतोष अग्रवाल, राकेश नेमाडे, पोलीस निरीक्षक कैलास नागरे, तसेच राज्य वेटलिफ्टिंग असोसिएशनचे श्री चोपडेकर, संतोष सिंहासने, बिहारलाल दुबे, आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक रवी शर्मा व्यासपीठावर उपस्थित होते। जळगाव जिल्हा वेटलिफ्टिंग असोसिएशन अध्यक्ष प्रकाश मुजुमदार, प्रशिक्षक योगेश महाजन, राजेश शिंदे, यशवंत महाजन, आमोद महाजन, युवराज माळी यांनी पाहुण्यांचे स्वागत केले। प्रकाश बेलतकर यांनी प्रास्ताविक केले। योगेश महाजन यांनी सूत्रांजन केले। यावेळी प्रकाश मुजुमदार, बिहारीलाल दुबे, डॉक्टर भगवान कोयटे, धनंजय चौधरी यांनी आपले मनोगत व्यक्त केले।